ते संपून नाही जायला पाहिजे. जाऊ दे ना, गाडीत गाणी लावू आणि मग तू गाडीतच ते गर्भ घे. आम्ही आलेलो आहे नवदुर्गाला दांड्याच्या इथे. मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी तयार सुद्धा झालेली, कारण की मला जायचंय शॉपवर आणि शॉपवर आहे ना मला खूप सारं शूट करायचंय, कारण की आपल्या सह्याद्री लेडीज फॅशन अपमध्ये ना खूप सुंदर सुंदर आर्टिकल आलेले आहेत, तर त्याचं सर्वांचं मला शूट करायचंय, त्यामुळे मला शॉपवर जायचंय. आणि पहिले मी लायनर आहे ना लावत नव्हती, तर तुम्ही ना आताच मला बघितलं असेल लायनर वगैरे लावताना, कारण की मी एका दिवशी ना शूटसाठी असंच लावलं लायनर आणि मला इतकं आवडलं ना, म्हणजे मला वाटलं की मला येत नसेल लायनर लावता चुकलं वगैरे, तर पण मी ती पेन असतो ना लाइनर पेन त्याने लावते ना, तर एकदम परफेक्ट लाइनर बसतं दोघ डोळ्यांचं. तरी आज काय झालं माहिती का, या डोळ्याला पहिले लावलं आणि नंतर या डोळ्याला लावलं ना, मग याचं थोडं मोठं झालं, मग मी परत याचं पण मोठं केलं, मग परत हे जास्त काळं काळं दिसायला लागलं, मग परत इकडे केलं, तर ते करता करता तरी पण ते आता आहे ना थोडं आहे ना लाइनर मोठेच झालेले आहे. आणि ऋषी पण बघा या ठिकाणी तयार झालेला आहे, नवीन नवीन टोपी घालून तयार आहे ऋषी. तर आता आम्हाला शॉपवर जायचंय आणि ऋषी गाडी पुसत बसलेला आहे, आता तर बोलत होता खूप टाइमपास होतोय टाइमपास होतोय, चल ना लवकर. मग कालच घेतली ना गाडी तू, मेकअप करायला एक घंटा लावला माझ्या गाडीसाठी, मग तितका वेळ तू गाडी पुसून घ्यायची असती ना. तुझ्या फेसवर बघ किती बारीक बारीक पिंपल आले. अरे येऊ दे आता, ते नॅचरल वे राहतात, तेवढ्या प्लेन कोणाची स्किन नसते. नाही बट आता आले तुझे. मी काय सांगते तुला, आवर म्हणते मी तुला, मी जेव्हा मेकअप केला तेव्हा फोन बघायची काही गरज नव्हती, मग तेव्हा गाडी पुसायची असती. तोंड पुसू का तुझं, पकड. चल ना आवर ना. सो गाईज, तर आता आलेले मी आपल्या शॉपवर आणि एवढा गोंधळ चालू आहे ना, एकदा एक काम कर ना डोर लावून घे ना, इतका आवाज येतोय ना बाहेर ना, 100 ला 5 किलो 100 ला 5 किलो 100 ला 5 किलो 100 ला 5 किलो. काय मधुमक्का, पण मधुमक्का नसल तर साधा मक्का असेल, कारण की एवढा स्वस्त मधुमक्का नाही भेटत. गावरान मधुमक्का इतक्या जोरात त्याचा भोंगा लावलेला आहे ना, तर तो पूर्ण आवाज व्लॉग मध्ये येईल आपल्या. तर ऋषीने मला शॉपवर सोडला आणि ऋषी इन्स्टिट्यूट कडे गेलेला आहे आणि आई आणि हर्षद पण अजून आलेले नाहीये, त्यामुळे मी एडिट करत बसले, मला एक व्हिडिओ एडिट करायचा होता तो एडिट करते, तर मी आय मूवी ओपन केला. तर आय मूवी मी घरून चालू केलेली, अजूनपर्यंत चालू नाही होते ती, म्हणजे व्लॉग मी जर जसा तिच्यावर टॅप करते एडिट करायला ते ओपनच नाही होते, डायरेक्ट बॅक होऊन जाते, काहीच काही होते. जसं आयफोन 16 लॉन्च झालेला आहे ना तसं आमच्या फोनला इतका प्रॉब्लेम येतोय ना, व्हेरी डिसअपॉइंटेड. आयफोन पासून आहे ना पहिल्यांदा मला आहे ना असं डिसअपॉइंटेड वाटलं, की म्हणजे न्यू आयफोन तुम्ही लॉन्च केला तर दुसऱ्या फोनला आहे ना इतके प्रॉब्लेम येऊ लागले ना, म्हणजे आय मूवी चालत नाहीये, खूप सारा ग्लिच येतोय मध्ये मध्ये, तर काही ऑप्शन पण नाही आयफोन सोडून दुसरं युज करायचं, कारण व्हिडिओला एडिटिंगला आयफोनच बेस्ट राहतो. पण आता इतका रॉग येतोय ना आयफोनवर, असं वाटतंय आयफोन वाल्यांची ना कंपनी बंद पाडावी, पण काय करणार आता आपण काहीच नाही करू शकत. तर मला ना शॉपवर शूट करायचं होतं, पण शॉपवरची ना लाईट इतक्या वेळची गेलेली आहे, येतच नाही, म्हटलं आता येईल तेव्हा येईल तेव्हा येईल. आता किती वाजले ग, 3:31 झालेले, लाईटच आलेली नाही. आज मी लवकर येऊन बसले शॉपवर की म्हटलं सनलाईट जायच्या आधी आपण खूप सारे व्हिडिओ शूट करू, फोटोज क्लिक करू वगैरे, पण लाईटच नाही, आता मी काहीच करू शकत नाही. आणि मेन म्हणजे ना माईक सुद्धा ऋषी घेऊन गेलेला आहे, आउटडोअर व्हिडिओ मला काढायचे होते पण माईक पण ऋषी घेऊन गेलाय, म्हणजे माझ्याकडे लाईट पण नाहीये माईक पण नाहीये, सो मला काहीच काम नाही आता, मी नुसते बसले इथं. सो फायनली आता आमची लाईट आलेली आहे आणि आम्ही ना दोघं फॅनची स्पीड आहे ना एकदम जोरात करून दिलेली आहे आणि मस्त हवा खातोय, कारण की आज आहे ना इतकी गर्मी होते ना यार, पावसाळा संपला हिवाळा लागला, स्टार्टिंग चालू झाली हिवाळ्याची, तरी सुद्धा उन्हाळाच वाटतोय, इतकी गर्मी होते, डेंजर, उन्हाळ्यापेक्षा जास्त गर्मी तर आता होते उलट, इतक्या वेळची ना इतकी गर्मी होत होती आणि आता आहे ना असं थंडी थंडी हवा सुटलेली, कारण की ना आमच्या इथे मस्त पाऊस सुरू झालाय. इकडून तिकडून आज मुहूर्त लागलं होतं दांडिया खेळायला जायचं, पण पावसाचा विचार नाही मला दांडिया खेळायला जाऊ द्यायचा यार, या पण वर्षी नवरात्रीत मला दांडिया खेळायला नाही जाता आलं, इतका जोरात पाऊस आलाय ना, काय माहिती संध्याकाळपर्यंत थांबतो का, थांबला तरी पण ना संध्याकाळी इतका चिखल चिखल होऊन जाईल ना, कसं खेळायचं शीट यार. इतकं मन बनवलं होतं ना आज, मस्त तयारी केली होती, हा ड्रेस घालायचा ते घालायचं सर्व फिक्स झालं होतं आणि या पावसाने ना मध्येच घाण घातली. तर आता ऋषी पण आलेला आहे शॉपवर आणि तो आज दांडिया खेळायला घेऊन जाणार होता, पण पाऊस बघ ना यार, फेल झाला आजचा पण प्लॅन. मग आता बघू ना, जमलं तर जाऊ, आता पाऊस जर थांबला तर थांबला, चिखल चिखल झालेला राहील ना आज, काय माहिती काय होतं संध्याकाळी बघू आता. तर आता आम्ही आलेलो
वेळ घरी आणि ना ऋषी बघा नाही ते ब्लॉग एडिट करतोय. रात्री नव्हता केला तुझा ब्लॉग एडिट? ना आता बघतोय, थोडा बाकी एडिट चेक करतोय का. आणि इतकी जास्त भूक लागलेली ना त्यासाठी मी ना आमच्यासाठी उपमा बनवते. या साईडला मी हे सर्व व्हेजिटेबल्स ना सर्व कापून घेतलेले, पॅन पण ठेवलेला आहे. आता पटकन उपमा बनला ना की खाऊन घेणार, खूप जास्त भूक लागली आज. तर आता आहे ना मी उपमा बनवलेला आहे. कसा झालाय रे टेस्ट? एकच नंबर. चांगला झाला ना? एक नंबर. बर झालं. आता खूप भूक लागलेली, आता मस्त पोट भर उपमा खाऊन घेऊ. सो फायनली तर आज आम्हाला जायचंय दांडिया खेळायला. आणि त्यामुळेच ना मी मस्त हेअर वॉश वगैरे पण केलाय, कारण की ना सकाळपासून माझ्या हेअर मध्ये ना इतका घामघाम झाला होता. दुपारी शॉपवरची लाईट गेलेली होती ना त्यामुळे. आणि आता आहे ना मला छान तयारी करायची आणि एकच दिवस नेणार आहे ऋषी दांडिया खेळायला, त्यामुळे ना आज मी एकदम छान तयार होऊन जाणार आहे. सो गाईज तर आता मी तयारी करून तयार झालेली आणि मी ना मस्त पैकी लेंगा झालेली. हे नाही कळलं मला तयारी करून तयार कसं होता. तर आता आहे ना मी मस्त पैकी लेंगा वगैरे घातलेला, इयरिंग्स घातलेली, एकाच कानात घातलेली, एका कानात नाही घातलेलं, कारण ना ते पडून चाललंय ना, मग मी त्याला आहे ना इरेझर लावणार आहे मागून. याने मला इतका त्रास दिलाय ना, मी जितका वेळ आवरला ना तितका वेळ याने मला खूप जास्त त्रास दिलाय. मी काहीच त्रास दिला नाही. आणि ऋषी पण आहे ना या ठिकाणी मस्त पैकी तयार झालेला आणि झोपून राहिला. काय रे तू आळशी. अरविंद त्याच्यामुळे थांबलोय ना. फोन कर ना अरविंदला किती वेळ आहे. तू काय आता मी आवरून वरती आलेली, एकच झाली तयारी. हे इरेझर देणार आहे मला एक, या कानातलंय ना त्याला बसतच नाही फिडकी कोणती, पडून चालली. त्याला इरेझर लावा लागेल मागून. मग याला बसते, त्याला बसतच नाही, पडून चाललं ते लगेच तिथं जायचं पडून. त्याच्यापेक्षा ना इरेझर लावते मागून. हर्षद इरेझर दे ना एक खराबवालं. आणि हर्षद पण आहे ना या ठिकाणी कुर्ता बिर्ता घालून मस्त तयार झालाय. ए ढापे आहे बॉक्स, मला पाहिजे होता ना, तू ढापला का. तर आता आम्ही तयारी करून आहे ना घरून तर निघालो होतो, पण आता इथे थांबलोले अरविंद दादाची वाट बघत. इतका वेळ लावला त्यांनी, 8:30 बोललो होता आणि आता 9 वाजताय तरी पण तो आलेला नाहीये. यार ते संपून नाही झाला पाहिजे. गाडीत गाणे लावून मग तू गाडीतच ते गरबा खेळ. एकटी एकटीला मजा नसता येत. येता असता बरोबर खेळत असतात, येता असता ते मंडप बिंडप मस्त लाईट वेट असता, मग तिथं खेळायचं. बघे तरी दे खेळली नाही ना तिथं गेल्यावर, मग सांगतो तुला. बघू तरी दे आज, आज तुला खेळायलाच लावणार. सर्वात आधी तर आम्हाला अरविंद दादाला इथून पिकअप करायचंय, त्यानंतर संकेतला त्यांना पिकअप करायचंय, त्यानंतर अमोल भाऊला पिकअप करायचंय. तोपर्यंत 10 वाजणार आहे, लगेच जाऊ पण टेन्शन नको. मग संकेतला त्यांना जादेवाडी पॉइंटला तरी यायला लाव. लावर का फोन त्यांना खरं. हा संकेतला आणि ओमला जादेवाडी पॉइंटला बोलू, मग त्यांना जाता जाता तिथून पिकअप करून मग अमोल भाऊला पिकअप करू. तर फायनली आता अरविंद भाऊ पण आलेले, आपले अमोल भाऊ आलेले, संकेत भाऊ आलेले, भाऊ संकेत भाऊ आलेले आणि माग प्रीतम भाऊ आहे, हर्षद भाऊ आहे आणि आकुन आहे, ओम भाऊ आहे आणि ऋषी भाऊ आहे. नको अरविंद लय वेळ केला, सगळे तयार होते फक्त अरविंद उशीर आलाय. लेट कमर. चलो आता फास्ट, कारण ना इथं 9:15 वाजलेले, कार्यक्रम संपल्यावर नाही पोहोचाव फक्त तिथं. खायचं तिथं काय आनंद नगरीत काय. हो अमोल भूत मला येतं का दांडिया वगैरे काही मला खेळता येत नाही. पावले बिवले येत असेल ना. मला काहीच येत नाही, मला डान्स करतो. आपण गणपती डान्स करू, गणपती डान्स करून आपला डेसी डान्स. भाऊनी काय आणलंय खायला? मी आणलेला आहे फाफडा, भाऊचा फेवरेट. अरे बापरे आता तू गाडी फेवरेट काय सांगतो तुम्हाला, काय आणलं तुम्ही? चवळी पल्ले आणले तुम्ही काय. हावऱ्यावाने खाऊ लागल्या आणि मी जसा कॅमेरा चालू केला तस बंद झाला. काय हावऱ्यासारखा मस्त भिडला. एक मिनिट सगळेच खाताय संख्याच खाऊन. तू भिडलेला दिसला मला सगळ्यात जास्त. लोक असं याच्यात तोंड घालून घालून खाऊ लागलाय. एवढं घेतलं, एवढंच खातोय का किती वेळ बांगट्या. तर आता आम्ही आलेलो आहे नवदुर्गा दांडियाच्या इथे आणि आता आहे ना मध्ये जाऊयात. गाडी ना लावली आता ऋषीने त्या साईडला. हाय ऑर्गनायझर आशिष, खूप धन्यवाद श्वेता, तुम्ही आल्या बद्दल खूप धन्यवाद. बाकीच्या आतमध्ये चला चला. समोर मागून असं काय करो तर आता
11:30 वाजलेले आणि आता आम्ही घरी आलेलो आहे. यार त्या ड्रेसने ना असा जीव घेतलाय, कारण की याचं जे वरचे ब्लाउज आहे ना ते इतकं फिट आहे. आणि मेन म्हणजे ना तुझी चेन मला इतक्या वेळची टोचत होती ना, मी पहिले ना ड्रेस आता काढून फेकते आणि दुसरं आपलं घरचा जो ड्रेस असतो ना तो घालते, तोच कम्फर्टेबल राहतो. तर काल आम्हाला तिकडनं यायला ना खूप जास्त लेट झालं होतं आणि खूप जास्त थकलो पण होतो, सो डायरेक्ट आम्ही झोपून राहिलो होतो. सो आपला ब्लॉग आपण आज एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय. Falling fast, sitting there praying that this night's gonna last.